शहरात अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सिग्नलवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वाहनधारक वाहतूक नियमांचं तसंच शिस्तीचं पालन करत असताना बघायला मिळत आहे. पोलीस आयुक्तालय आणि मनपा प्रशासन यांच्या वादामुळे शहरातील सिग्नल नेहमीच बंद असलेले बऱ्याच वर्षांपासून बघायला मिळत होते. मात्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या चांगल्या समन्वयामुळे शहरातील अनेक बंद सिग्नल चालू झालेले आहेत. विशेष म्हणजे औरंगपुरा येथील सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद होते, यामुळे या चौकात नेहमीच लहान मोठे अपघातही होत असेत. मात्र या चौकातील सिग्नल सुरू झाल्याने वाहनधारक सिग्नलचे शिस्तीने पालन करत आहेत. औरंगपुरातील सिग्नलवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करत आहेत. सिग्नलवर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली नसली तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांच्या घरी दंड भरण्याची पावती पाठवली जात आहे. यामुळे या चौकात वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यापूर्वी वाहनधारकांना विचार करावा लागतोय. तर अशाच प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे जर इतर सिग्नलवर लावण्यात आले तर पोलीस प्रशासनाचे मोठे कष्ट वाचतील असंही ऐकायला मिळत आहे.